आणि पुढची बातमी आहे पुण्यातून। पुण्यात दिवाळीच्या निमित्तानं गडकिल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। लहान मुलांसाठी शिवसेनेच्या वतीनं गडकिल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। पुण्यात दिवाळीच्या निमित्तानं लहान मुलांसाठी गडकिल्ले स्पर्धा भरवण्यात आलेली आहे। या गडकिल्ले स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेत विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत। प्रतापगड, राजगड, रोहिडा, काल्पनिक किल्ला अशा विविध किल्ल्यांच्या सादरीकरणाच्या या दृश्यांमधून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते। दिवाळीच्या निमित्तानं लहान मुलं किल्ले बनवतात आणि किल्ले बनवण्याची स्पर्धा पुण्यात पार पडलेली आहे। लहान मुलांसाठी खास गडकिल्ले स्पर्धा शिवसेनेच्या वतीनं पुण्यात आयोजित करण्यात आली होती। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आम्ही मुलांना आवाहन केलं आणि तरुणांना आवाहन केलं की किल्ले बनवण्याची स्पर्धा आम्ही शिवसेना आयोजित करते। चांगल्या प्रमाणात या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला। 40 किल्ले या ठिकाणी तयार झालेले आहेत। मुलांना आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं माती, दगड आणि विटा एका ठिकाणी उपलब्ध करून दिली। मुलांना सगळं साहित्य एका ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे मुलांना किल्ला बनवणं सोपं झालं आणि जो काही सजावट केली आहे ती मुलांनी स्वखर्चाने केली आहे। त्यांना या ठिकाणी एका ठिकाणी एवढे किल्ले बनवायची जी संधी उपलब्ध झाल्यामुळे मुलंही खुश आहेत।